नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भाग 13 मध्ये आज आपण पाहणार आहोत नैकरेषी बिंदूंना जोडण्यासाठी रेषाखंड काढणे। मित्रांनो, जसं स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारतात पाच नैकरेषी बिंदूंना जोडण्यासाठी किती रेषाखंड काढावे लागतील, पाच नैकरेषी बिंदूंना एकमेकाशी जोडण्यासाठी किती रेषाखंड काढावे लागतील असा जो प्रश्न असते त्या प्रश्नाचं उत्तर अगदी कमी वेळात आपण कसं देऊ शकतो पहा ट्रिक्स प्रमाणे। जसं एक आपण उदाहरण घेतलं, एक उदाहरण घेऊ बघा। मित्रांनो, आपला प्रश्न आहे चार नैकरेषीय बिंदूंना जोडण्यासाठी किती रेषाखंड काढावे लागतील। चार नैकरेषीय बिंदू आहे, जसं आपण एक आकृती काढू, इथे एक बिंदू आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, हे चारही बिंदू एका रेषेत नसणारे आहे, याला नाव दिलं आपण ए बी सी डी। यांना एकमेकाशी जोडायचं, एकमेकाशी जोडायची म्हणजे हा रेषाखंड याच्याशी जोडला, हा याच्याशी जोडला, हा याच्याशी जोडला, त्याच्यानंतर बी एशी जुळणार, बी सीशी जुळेल, बी सीशी जुळेल, सी याच्याशी जुळून आहे, तर सी कोणाशी जोडायची राहिला फक्त डी सी। किती रेषाखंड झाले मित्रांनो, एक दोन तीन चार पाच आणि सहा। तर याच्यासाठी बिलकुल सोपी सूत्र सांगतो तुम्हाला, एक दोन तीन चार, चार असे क्रमांक द्यायचे, शेवटचा क्रमांक कापायचा आणि तीन अधिक दोन अधिक एक म्हणजे किती होता, तीन आणि दोन पाच, पाच आणि एक सहा, सहा रेषाखंड काढावे लागतील मित्रांनो। याही ठिकाणी आपल्याला ते चालं, एक दोन तीन चार पाच आणि सहा। आता दुसरं उदाहरण पाहू आपण, पाच नैकरेषीय बिंदूंना जोडण्यासाठी किती रेषाखंड काढावे लागतील हा प्रश्न आहे आपला। पाच नैकरेषीय बिंदूंना जोडण्यासाठी किती रेषाखंड काढावे लागतील। मित्रांनो, इथं आपण बिंदू घेतले, आता बिंदू घ्यायची आपल्याला गरज नाही, याला नाव दिलं एक दोन तीन चार पाच। आता रेषाखंड आपण काढू नाही, पाच नंबर आहे त्याला क्रॉस करू आणि नंतर काय करायचं, चारपासून खालीपर्यंत मोजत जायचं, चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक म्हणजे चार आणि तीन सात, सात आणि दोन नऊ, नऊ आणि एक दहा। अशा प्रकारे किती रेषाखंड काढावे लागतील, दहा। बघूया काढता येते का नाही, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एक दहा, म्हणजे दहा रेषाखंड काढावे लागतील। आता आपण इथं बिंदू घेऊ, सहा घेऊया, आता आकृत्या काढू नाही आपण, सहा नैकरेषीय बिंदूंना जोडण्यासाठी किती रेषाखंड काढावे लागतील, एक दोन तीन चार पाच असे सहा बिंदू आहे, सहाव्या नंबर काढून टाकू। आता काय करायचं, पाच आणि चार नऊ, नऊ आणि तीन बारा, बारा आणि दोन चौदा, चौदा आणि एक पंधरा रेषाखंड, पंधरा रेषाखंड काढावे लागतील, पंधरा रेषाखंड काढावे। मित्रांनो, या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेमधील उदाहरण आपण सोडवू शकतो। पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्टसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।